पोहचणार नऊ हत्ती मनपात बसपाचा विश्वास आम्ही आपल्याला सांगू इच्छितो बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्राध्यापक अनिल दामोदर श्रीमती रिंका अरोरा चैताली गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक एक मध्ये फुले चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे बहुजन समाज पक्षाचे प्रदेश प्रभारी अॅडव्होकेट संदीप ताजने यांचे धुळे जिल्हा कमिटी कडून पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले या प्रसंगी मंचावर प्रदेश महासचिव रवींद्र गवई प्रदेश सचिव योगेश इशी धुळे जिल्हा निवडणूक निरीक्षक आनंद सैंदाने तसेच प्रभाग पंधराचे उमेदवार व बहुजन समाज पक्षाचे संपूर्ण धुळे जिल्हा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज बहुजन समाज पार्टीचा धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकी प्रचारार्थ बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार बहुजन समाज पक्षाचे नेते प्राध्यापक अनिल दामोदर व सो रिंका अरोरा व कुमारी चैताली गायकवाड यांच्या चुनाव प्रचारार्थ प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी ॲडवोकेट संदीप ताजने साहेब महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव सन्माननीय रवींद्र गवई साहेब प्रदेश सचिव सन्माननीय इशी साहेब आणि मंचावर बहुजन समाज पक्षाचे संपूर्ण नेतेगण उपस्थित बंधू आणि भगिनींनो मित्रांनो देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा म्हणजे जो राणीच्या पोटातून जन्म घेईल तोच राजा बनू शकतो तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार नव्हतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून ह्या देशाच्या संपूर्ण राणीची नसबंदी केली आता राजा राणीच्या पोटातून नाही इलेक्ट्रॉनिक मशीनमधून पैदा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला राजा, राजा इलेक्ट्रॉनिक मशीन मधून पैदा करण्याचा अधिकार तुम्हाला दिल आणि मताचा अधिकार कस दिलं राजालाही एक मतदान देण्याचा अधिकार आणि सडकेवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यालाही एक मतदान देण्याचा अधिकार राजालाही एक मतदान देण्याचा अधिकार आणि सडकेवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यालाही एक मतदान देण्याचा अधिकार राणीलाही मतदान देण्याचा अधिकार आणि सडकेवर झाडू लावणारी एक मतदान देण्याचा अधिकार दारासिंगालाही मतदान देण्याचा अधिकार आणि तुमच्या मोहल्ल्यातला तुमच्या गावातला शंभर वर्षाचा मातारा मरण्यासाठी खाटेवर लेटला असेल आणि त्या म्हात्या माणसालाही नऊ तारखेला तुम्ही मतदान केंद्रामध्ये नेता आणि तो ही हत्तीची समोरची दाबतो दारासिंगाची मताची ताकद तेवढी होते तेवढी शंभर वर्ष मरणाऱ्या माताराची ताकद होते एवढी ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताच्या माध्यमातून दिलेली आहे म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला एक मताची ताकद दिलेली आहे ते मत टाटा ही एक मतदान देण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे टाटा बिर्ला अंबानीला दहा मत आणि तुम्हा आम्हाला एक मतदान देण्याचा अधिकार दिलं का नाही टाटा बिर्ला अंबानीलाही एक मतदान देण्याचा अधिकार आणि गरीब शेतकरी शेतमजुरालाही एक मतदान देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि मित्रांनो ज्या दिवशी बाबासाहेबांनी या देशाच्या संविधान लिहिलं आणि या देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूच्या समक्ष बाबासाहेब म्हणतात लोकसभेमध्ये भाषण देतात आणि बोलतात कि मी समता मुल समाजाची संकल्पना केलेली आहे समता मुल समाजाची संकल्पना म्हणजे काय आहे समान हक्क समान न्याय समान व्यवस्था समान हक्क म्हणजे काय आहे समान हक्क म्हणजे आहे कि मित्रांनो ज्या ज्या फॅसिलिटी ज्या ज्या फॅसिलिटी उच्च वर्षांना आहेत श्रीमंताला आहेत त्या फॅसिलिटी तुम्हाला मिळ मिळतात म्हणजे ते समान हक्क आहे समान न्याय म्हणजे काय आहे समान न्याय म्हणजे हे आहे आसाराम बापूने एका मुलीवर बलात्कार केला आणि त्या बलात्काराची सजा म्हणून आसाराम बापूला जैल झाली अगर बाबासाहेबांच्या संविधान नसतं तर आसाराम बापू जैलात नसता हे समान हक्क आहे हे काय आहे हे समान हक्क आहे समान व्यवस्था म्हणजे काय आहे तुमच्या गरीबाच्या दलिताच्या सोतीसांच्या पीडिताच्या माणूस जो श्रीमंताच्या मुलाच्या शाळेमध्ये शिकतो तो तेच तर समानता आहे म्हणजे आज गरीबाच्या दलिताच्या पीडिताच्या चा, पिडि, मुलगा अरबपती खरबपतीच्या मुलाच्या मांडीला मांडी शिक्षण घेतो त्याच्या बरोबर डॉक्टर इंजिनियर बनतो म्हणजे हे खरी समानता आहे हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे अमितानो समजून घ्या आणि बाबासाहेबांनी ज्या दिवशी संविधान लिहिलं त्या दिवशी बोलले बाबासाहेब आजपासून या देशाचा कारोबार संविधानाच्या माध्यमातून चालणार आहे आणि बाबासाहेब बोलले कोणत्याही पक्षाची सरकार असो कोणताही माणूस प्रधानमंत्री बनो माणसाने त्या सरकारच्या लोकांनी त्या पक्षाच्या ने नेत्यांनी तीन मूलभूत गरज व्यवस्था केली पाहिजे म्हणजेच अन्न अवस्त्र आणि निवारा म्हणजे गरीब माणसाला जो झोपीतून तो उपाशी उठला असेल परंतु त्याला दोन वेळेची अन्न अन्नाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे एखाद्या गरीब माणसाला कपडे नसतील दोन कपड्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला राहण्यासाठी त्याला घर भेटलं पाहिजे ही बाबासाहेबांची संकल्पना होती परंतु देश स्वातंत्र्य होऊन देश स्वातंत्र्य होऊ सत्तर वर्ष झाले देश स्वातंत्र्य होऊ सत्तर वर्ष झाल्यानंतरही आज या देशामध्ये विषमता आहे विषमता म्हणजे काय आहे अराजकता आहे या देशामध्ये कोणती स्त्री सुरक्षित नाही आहे छोट्या छोट्या मुलांवर अन्य अत्याचार होत आहेत दलितांवर पिटाई होत आहेत ओबीसी समाजाच्या आरक्षण पूर्ण होत नाही मुस्लिम समाजाच्या लोकांना मारपीट करण्याचा काम हा षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये चालत आहे मित्रांनो या देशामध्ये स्वातंत्र्याला सत्तर वर्ष झाली तरी सुद्धा या देशामध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरला भारतरत्न पुरस्कार हे काँग्रेस बीजेपीच्या लोकांनी दिलं नाही तर हे खरी देन बेन कुमारी मायावती जी आणि बहुजन समाज पक्षाची आहे काय आहे की जेव्हा वीपी सिंग एकोणीसच्या नव्वद मध्ये या देशाचे प्रधानमंत्री होणार होते त्यावेळेस वी पी सिंग साहेब कामशीरामजी आणि बहनजी कडे गेले आणि त्यांनी बोलल की मी ह्या देशाच्या प्रधानमंत्री होणार आहे तुम्ही मला सपोर्ट करा बहुजन समाज पक्षाचे तीन खासदार होते त्यामध्ये बहनजी सुद्धा होत्या बेनजीने वीपी सिंगाला सांगितलं आमच्या तीन शर्ती आहेत वीपी सिंग बोलले कोणती शर्त पहिली शर्त आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार तुम्ही हो। द्याव दुसरी शर्त ठेवली ओबीसी समाजाच्या लोकांना मंडल आयोग प्रमाणे बावन फीसदी आरक्षण ओबीसी समाजाच्या लोकांना मिळालं पाहिजे आणि तिसरी शर्त ठेवली देशात त्या दलित लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे तुम्ही ह्या बौद्ध धर्माच्या लोकांना शेड्यूल कास्ट प्रमाणे सवलती उपलब्ध करून द्या वी पी सिंग बोलले मला प्रधानमंत्री होऊ द्या मी तुमच्या तिन्ही शर्त मान्य करतो परंतु मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांना तर भारतरत्न पुरस्कार पी सिंगनी दिलं पण ओबीसी समाजाला आरक्षण देत नव्हते तेव्हा साहेब कामची रामजी आणि बहन कुमारी मायावतीजी नारा ना दिला मंडल आयोग लागू करो वर्णा कुर्ची खाली करो मित्रांनो ओबीसी समाजाला आज जर सत्तावीस पर्सेंट आरक्षण जे मिळत आहे ते कोणत्या काँग्रेस बीजेपीची देण नाही तर बहुजन समाज पक्षाची देण आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाला सत्तावीस पर्सेंट आरक्षण मिळत आहे ज्या बौद्ध लोकांना शेड्यूल कास्ट जे फॅसिलिटी मिळत आहे हे काँग्रेस बीजेपीची देण नसून हे बहुजन समाज पार्टी आणि बैन कुमारी घेतलं पाहिजे जे, जे बौद्ध लोकांना आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की या देशामध्ये जे आज भारतीय जनता पार्टीची सरकार आहे या भारतीय जनता पार्टीची सरकारने या देशातल्या लोकांना गुमराह करण्याचा काम केलेलं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे लोक तुमच्या क्षेत्रामध्ये येऊन मोठे मोठे वादे केले काय बोलले कि मला प्रधानमंत्री बनवा मी तुम्हाला पंधरा पंधरा लाख रुपये विदेशातून स्विच बँकेतून आणून देईल लोकांना गरीबांना दलितांना पीडितांना मुस्लिम समाजाच्या लोकांना वाटलं चांगला प्रधानमंत्री होणार आहे काँग्रेसचे लोक तर काही पैसे देत नाही हा जर पंधरा एक माणसाला पंधरा लाख रुपये देणार आहे म्हणजे मला पंधरा लाख माझ्या बायकोला पंधरा लाख माझ्या मुलाला पंधरा लाख माझ्या मुलीला पंधरा लाख अरे बाप रे बाप साठ लाख रुपये घरात येणार आहे म्हणून आश्वासन प्रधानमंत्रीनं दिलं लोकांना वाटलं चांगला माणूस आहे गरीब चाय विकणारा माणूस आहे हा काही खोट बोलणार नाही हा काही खोट बोलणार नाही म्हणून लोकांनी कमळाला मतदान दिलं प्रधानमंत्री झाले आणि त्यांचे रा, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोलतात की पंधरा लाख रुपये आम्ही देणार नाही हा चुनावी जुमला था हे चुनावी जुमला था असे बोलणारे अमित शाह आहेत म्हणजे मित्रांनो हे लोक खोट्यांच्या बाजार आहे खोट बोलण्याच्या यांचा धंदा आहे मग नोटबंदी केली आणि नोटबंदीमुळे मित्रांनो कित्येक गरीबांचे मुलांचे मुलींचे लग्न तुटले रात्री आठ वाजता हनुमानासारखे प्रकट झाले टीव्हीवर वर सांगितलं की आता आणि ह्याच वेळेपासन हे तुमचे हजारांनी पाचशेचे नोट आहेत हे कागद झालेले आहेत लोकांच्या समोर प्रश्न निर्माण झालं अरे उद्या माझ्या मुलीचा लग्न आहे उद्या माझ्या मुलाचा लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये पैसे चालणार नाही आणि मित्रांनो टेंट आणि इतर लोकांनी पैसे घेणं बंद केले आणि त्यांचे लग्न मोडले गरीबांचे मुलं दवाखान्यामध्ये भरती होते इलाज करत होते डॉक्टरांनी पैसे घेणे बंद केले आणि पैशाच्या अभावाने लोकांचा मृत्यू झाला लोक बँकेसमोर रांगेत उभे राहून शेकडो लोक मरण पावले यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फरक पडला नाही आणि त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आपल्या मुलांनी मुलांचे लग्न केलं करोडो रुपया खर्च करून मित्रांनो त्यांनी लग्न केलं दोन दोन हजारचे नवे नवे रुपये आले कुठून हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांना गुमराह करण्याचा काम केलं मित्रांनो आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी नारा दिला काय नारा दिलं केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र काय नारा दिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी के नारा दिला केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस बोलले संपूर्ण महाराष्ट्र फिरो, फिरो। काय बोलले कि मला मुख्यमंत्री बनवा कोणतंही कास्तकार आत्महत्या करणार नाही कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आधी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकरी हा शेतात जाऊन विष पिऊन गडफास लावून आत्महत्या करायचा परंतु तो भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये थेट मंत्रालयामध्ये जाऊन आत्महत्या करतो यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोशी असू शकते आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेब बोलले की आम्ही प्रत्येक दरवर्षीला दोन करोड लोकांना रोजगार देऊ इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या आया बहिणींना भावांना मी नम्र विनंती करतो तुमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागल्या का नाही लागल्या मी मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये प्रचारामध्ये गेलो तेलंगणामध्ये प्रचार गेलो प्रचारामध्ये गेलो छत्तीसगड मध्ये प्रचाराला गेलो तिथल्या लोकांना विचारलं लो, जसं तुम्हाला विचारतो की तुमच्या मुलांना नोकरी मिळाल्या का तीन तीन राज्यातल्या लोकांनी सांगितलं लो, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही उलट काय झालं महाराष्ट्रामध्ये उलट महाराष्ट्रामधले एम आय डी च्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या धुळ्यातल्या च्या फॅक्टऱ्या बंद झाल्या मुंबईच्या च्या फॅक्टऱ्या बंद झाल्या नागपूरच्या च्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि बंद करून हे सर्व फॅक्टरी कुठं घेऊन गेले गुजरात मध्ये घेऊन गेले मित्रांनो हे सरकार महाराष्ट्रातल्या लोकांची सरकार नसून हे गुजराती लोकांची सरकार आहे असं साबित करण्याचा काम महाराष्ट्रात लोकांनी केलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे ह्या युवकांच्या हातात नवीन काम तर दिलं नाही हातातला काम बंद करून त्यांना बेरोजगार करण्याचा काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो व्यापारीकरण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे आज गरीबाच्या दलितांच्या मुसलमानाच्या गरीबाच्या माणूस आपल्या मुलींना डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही पन्नास पन्नास लाख रुपये डोनेशन मागतात इंग्लिश मीडियम मध्ये पाच हजार रुपया पर महिन्याला फी भरावं लागते पंचवीस पंचवीस हजार डोनेशन द्यावं लागतं शिक्षणाच्या व्यापारी करन, भारती ला मी तुम्हाला सांगू इच्छितो हे गरिबाचा शासन नाही आहे हे भारतीय जनता पार्टी गरिबांची नाही है, है पूंजीपतींची सरकार आहे म्हणजे टाटा बिर्ला अंबानीला मोठं करण्याचा काम भारतीय जनता पार्टीची सरकार करत आहे मित्रांनो मी मि तुम्हाला सांगू इच्छितो की आर एस एस च्या आणि भारतीय जनता पार्टीच्या घोष वाक्य आहे घोष काय आहे खोट बोला रेटून बोला खोट बोला रेटून बोला आणि दहा वेळा बोलल्यानंतर ती गोष्ट सत्य वाटू शकते म्हणून मित्रांनो हे खोट्याड्यांची सरकार आहे आणि मित्रांनो यांच्या टंकी आहेत काय टंकी आहे मी मारल्यासारखा करतो आणि तू लढल्यासारखा कर मी मारल्यासारखा करतो तू लढल्यासारखा कर, कर मित्रांनो काँग्रेस बीजेपी हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत एक चित आहे आणि एक पट आहे समजून घ्या हे समजून घ्या म्हणजे काँग्रेसचा जो एजेंडा आहे तो भारतीय जनता पार्टी राबवतो आणि भारतीय जनता पार्टीचा एजेंडा हे काँग्रेसवाले राबवतात तुमच्या लक्षात आलं असेल ना तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल काँग्रेसमधून माणूस निघतो तर भारतीय जनता पार्टीच्या गोद मध्ये जाऊन बसतो आणि भारतीय जनता पार्टीतून नेता निघाला तर काँग्रेसच्या झोलीमध्ये जाऊन बसतो मित्रांनो हे च्या काका का पुतण्याची पार्टी आहे काँग्रेस बीजेपी ही काक्या पुतण्याची पार्टी आहे वेगळी नाही ही वेगळी नाही म्हणून बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस जडत घर आहे तुम्ही ह्या घरा शिराल तर जडून खाक व्हाल आणि बाबासाहेब काय बोलत होते ज्या आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला ह्या देशाची शासन करती जमात बनायचा आहे बाबासाहेब केव्हा बोलले मित्रांनो ज्या वेळेस आमचे घर नव्हते दार नव्हते आम्ही घासफुसाच्या झोपडीत राहत होतो त्यावेळेस बाबासाहेब बोलले की ज्या आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला देशाची शासन करती जमात बनायची आहे आणि बाबासाहेब पुन्हा बोलले की मा, ए माझ्या बहुजन समाजाच्या लोकांना तुम्ही माझ्या जिवंतपणे तर काय माझ्या मेल्यानंतर हे तुम्ही काँग्रेसचे चारानाचे सदस्य बनू नका माझ्या आया बहिणींनो भगिनींनो बाबासाहेब बोलले कि माझ्या जीवंतपणे तर काय माझ्या मेल्यानंतर बाबासाहेब बोलले काँग्रेस हे जडत घर आहे या घरा शिरार तो जरुण खाक व्हाल म्हणून मित्रांनो काँग्रेस पार्टी आपली पार्टी नाही आहे काँग्रेस पार्टी आपली पार्टी नाही आहे म्हणून मित्रांनो तुम्ही येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये नऊ तारखेला एक एक मत हत्तीच्या समोरची बटन दाबून या प्रभागातल्या बहुजन समाज पार्टीचे तीनही उमेदवाराला भरघोच मत देऊन त्यांना निवडून आणा मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज बहुजन समाज पक्ष हे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष शाहूच्या विचारावर चालणारा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून मित्रांनो तुम्ही कोणत्याही भूल थापेला बळू पडू नका बाबासाहेब बोलत होते काय बोलत होते बाबासाहेब ज्याप्रमाणे प्रमाणे तुम्ही आपल्या आया बहिणी आया बहिणीची इज्जतीची आबरू राखता तुम्ही ज्याप्रमाणे बाबासाहेब बोलले की तुम्ही आपल्या आया बहिणीची इज्जतीची आबरू राखता त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मताची रक्षा करा आणि जो माणूस आपला मत विकतो याचा अर्थ तो आपल्या आया बहिणीची इज्जत विकतो म्हणून मित्रांनो तुम्ही आपल्या मताची किंमत स्वाभिमानानं ठेवा स्वाभिमानानं राहा बाबासाहेबाच्या मताला तुम्ही किंमतीनं राखून ठेवा आणि बाबासाहेबाच्या चुनाव चिन्ह हाती चुनाव चिन्ह होतं म्हणून हत्या समोरची बटन दाबून या तिन्ही उमेदवाराला भरघोज मतानं विजय करा एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत